नमस्कार मंडळी, तर मी सनील पडी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. आपली होडी जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले असतील आपली होडी बंदच आहे. त्याच निमित्ताने आपल्या पोटामण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. समुद्र किनारी जाळी लावण्यासाठी आलो होतो. बघा, जाळी लावलेली आहे. जाळी लावताना काही दाखवता आलं नाही. बघा, इथे वरच्या बाजूला थर्माकोल आहे आपली जाळी वरती वरच्या बाजूला राहण्यासाठी. आणि खालच्या बाजूला बघा, मोठे मोठे असे दगड लावलेले आहेत जेणेकरून उचलणाऱ्या लाटा येतील, आपले कांडा वाहू नये त्यासाठी. आणि बघा, आता थोड्या वेळाचा सूर्यास्त होईल सुद्धा. खाडीचा नजारा आपल्या खाडीच्या खालीच आपल्या जाळी लावलेला आहे. चला तर म्हणतो आपल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. आता टॅग आपण आता उद्या सकाळी भेटूया जाळी टॅग पालवताना. चला, आपण जी जाळी टाकली होती तिथं आता आलो होते पालवासाठी. चला तर आता बघूया त्यामध्ये आता कशा प्रकारे मारावं लागणार आहे. जाळी पालवा जवळ थोडा टाईम आहे, त्यामुळे बघूया. ते दुसरे ज्याने जाळी लावले त्यांना आता बघूया काय मारा असेल ते तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर जाऊया आपली जाळी ती पालवाला. बघू आता जाळीला मावळा भेटण्या शक्यते आहे, कारण या उद्यानामध्ये मावळा भेटायला पाहिजे. आता बघू भेटेल ते नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आपली आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. इकडे काका दिसत आहेत, त्यांना आता बघूया किती भेटलेले आहेत ते बोईट. बघा, कमी आहेत बोलत आहेत, थंडी कमी पडल्यामुळे त्या बघा बोईट सुद्धा कमी लागले आहेत. जाळीला रावस दिसतोय, जाळीला रावस सुद्धा लागलेला आहे. किती झाला? चार जाळी पडले ना? चार. बघा, चार जाळा पडले, त्यामध्ये लागलेला मावळा बघा कमी आहेत बोलत आहेत. बघूया पुढे जाऊन, इकडे दिसत आहेत त्यांना, आता बघूया किती आहेत. तिकडे वेद आणि कुल दिसत आहे. जाळी पडल्यासाठी आले होते त्यांना. बघा, 3 ते 4 टापा दिसत आहे. बघा, आता बघूया आपण त्या पलीकडच्या साईडला जाऊया. आता तिकडे काय आहे ते तुम्हाला दाखवायच्या बाजून आलो. आता आलो या बाजूला. इकडे बघा, आता ते दशरथ काका दिसत आहेत, त्यांना बघूया आता कशा प्रकारे लागले ते बोईट. इथे सुद्धा कमी लागले दिसत आहेत. तर आता माझा पुढच्या साईडने जाऊन येऊ. चला, तिकडे सुद्धा आता पालवताना दिसत आहेत. तिथे आपण जाऊन येऊ आता. बघूया, इकडे काका जाळी पालवताना दिसत आहेत, त्यांना आता बघूया ते बोईट. बघा, इथे एक बोईट दिसत आहे. एकच आहे. बघा, आपल्या तर जाळी पालवची सुरुवात केलेले पहिलीच काठी. बघा, इकडे गँग बघा किती आले कांढरा पालवाला. बघा, इथे एक बोईट दिसत आहे. इथे पुढे सुद्धा दिसत आहे बोईट, गाबोलीने भरलेले असे बोईट दिसत आहे. बघा या जाळीला. बघा, जेलीफिश दिसत आहे जाळीला. समुद्र किनार सुद्धा जेलीफिश आलेलं. बघा, इकडे पालकाठ दिसते. पुढे सुद्धा एक आहे. इथे सुद्धा जेलीफिश दिसते. बघा,
समुद्र किनार सुद्धा जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे सगळं मावळा सुद्धा पळून गेलेला आहे बघा, काय जालीला मावळा सुद्धा लागलेला नाही. बघा आपली जालीला लागलेला मावळा बघा, आज बोईट जास्त लागण्या शक्यता होती, कमी लागले आहेत बघा, तीन आपल्याला बोईट फक्त लागले आहेत बघा. चला तर म्हटलं बघितलं, पण कालच्या दिवशी जाळी लावली होती तीच आज जाळी पालासाठी आलो होतो, जी दुसरे सुद्धा आले होते त्यांना सुद्धा मावळं काय भेटलं ते तुम्हाला दाखवता या व्हिडिओमधून. प्रयत्न केलेला आहे मावळं लागायला पाहिजे होता या उदाहरणामध्ये, पण मावळं सुद्धा काय लागलेलं नाही, कारण थंडीसुद्धा काही पाहिजे तशी पडली नाही त्यामुळे. बघू आता पुढल्या उदाहरणामध्ये. चला तर म्हटलं आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि आपलं चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या फिशिंग ब्लॉग घेऊनच असतो. चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग सोबत, तंत बाय बाय.